आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी काही रूल्स आपण पाहिले होते, पण काही एक्झाम्पल्स असे आहेत केमिस्ट्रीमध्ये आपल्या की ते फक्त रूल माहीत असून आपल्याला चालत नाही, तर त्यांचे स्ट्रक्चर आपल्याला माहीत असायला पाहिजे, आणि त्यांचे स्ट्रक्चर आपल्याला माहीत असले तरच आपण त्यांची करेक्ट ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल त्याचंच एक एक्झाम्पल आपण घेऊया, क्रोमियम ऑक्साईड. क्रोमियम ऑक्साईड, ओके, CrO5. आता या CrO5 ची जर ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही पाहत असेल तर ऑक्सिजन वर आपण म्हणत असतो का -2 चार्ज असतं. ओके, तर मग 5 ऑक्सिजन आहेत, तर मग 5 ऑक्सिजन च्या वरचा -2 चार्ज जर घेतला तर ऑक्सिजनचा सा -10 होईल. ओके, -10 होईल का, एका ऑक्सिजन वर 2 निगेटिव्ह, तर 5 ऑक्सिजन साठी 10 निगेटिव्ह झाले, तर क्रोमियम वर काय यायला पाहिजे तुमचा 10 पॉझिटिव्ह यायला पाहिजे. ओके, आणि आपल्याला माहित आहे का, आपल्याला माहित आहे का सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट तुमच्या ऑस्टियमची असू शकते, 3+8 असू शकते, आणि सेकंड नंबरला तुमचा जो काय एमएन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट +7 असू शकतं. ओके, तर +8 पेक्षा किंवा +7 पेक्षा जर एखाद्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट जास्त येत असेल तर ते करेक्ट नाही आहे. आणि आपल्याला आणखी एक गोष्ट माहित आहे का, आपला जो काही क्रोमियम आहे या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट, या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +1, ओके, +1 to +6 यायला पाहिजे, +1 to +6 यायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको. ते कशी, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपल्या सगळ्यांना माहित आहे. ओके, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पाहण्यासाठी त्याचा ऍटॉमिक नंबर 24 आहे. ओके, आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असं लिहित असतो Ar18, Ar1 18 लिहिले, देन त्यानंतर आपण घेत असतो इथे 4s, ओके, 4s 1, अँड 3d जे आहे ते आपण 5 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपण क्रोमियमचं लिहित असतो. ओके, आता क्रोमियम लास्ट सेल मधून मध्ये इथून एक इलेक्ट्रॉन लॉस करत, त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +1 होणार आहे. ओके, सोबतच तुमचा क्रोमियम ही, ओके, तसा तो क्रोमियम इथून 3d मधून इलेक्ट्रॉन लॉस करत नाही. ओके, बिकॉज याची जी काही डी ऑर्बिट्स आहे ही कम्प्लिटली हाफ फिल्ड आहे, त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, तसा तो देणार नाही. ओके, पण जर एक इलेक्ट्रॉन याच्याकडून काढला तुम्ही जवळीला समजा, तर तो उरलेले 4 पण तो ठेवणार नाही, आणि म्हणून जर इथूनही त्यांनी 5 इलेक्ट्रॉन लॉस केले, आधीचा एक इलेक्ट्रॉन गमवलेला आहे 4s मधून, आणखी तो 5 इलेक्ट्रॉन इथून गमवेल, त्याची ऑक्सिडेशन स्टेट मॅक्सिमम +6 असू शकते, म्हणजे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 to +6 असू शकते. पण इथे या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला क्रोमियमची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती +10 दिसते. ओके, असं तर होऊ शकत नाही, आणि म्हणून इथे हे जे काय एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे, इन फ्युचर पण याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकते, आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला याचं स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. तर याचं जे काय स्ट्रक्चर आहे ते असं बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चर आहे, तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे आणि नोट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुमचं या मॉलिक्युलचं आहे. मग आता जर स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही आता याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आता ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा जो काही आपला फॉर्म्युला आहे तर तो आपण इथे मी लिहितोय की इथे या पूर्ण मॉलिक्युलवर कुठला चार्ज नाही आहे, म्हणजे 0. ओके, आता 0 चार्ज आहे आणि हे काय ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये, पहा टोटल ऑक्सिजन इथे 5 टोटल ऑक्सिजन आहे, पण या 5 पैकी हे जे काय 2 आणि हे 2 जे काय ऑक्सिजन आहे हे वेगळ्या टाईपचे आहेत, म्हणजे टोटल 4 ऑक्सिजन जे आहे हे जरा वेगळे आहेत म्हटल्यापेक्षा मी असं म्हणेल तर परऑक्साईड लिंकेज दाखवणारे आहे. परऑक्साईड, हायड्रोजन परऑक्साईड एक एक्झाम्पल आपण लास्ट टाइम पाहिलं होतं तुम्हाला आठवत असेल तर, ही जी काही लिंकेज आहे याला परऑक्साईड लिंकेज म्हणू शकतो. तर हे जे काय हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन, हे 4 ऑक्सिजन जे आहेत हे परऑक्साईड लिंकेज वाले. ओके, सोबतच तुमचा हा जो एक ऑक्सिजन आहे हा थोडा वेगळा आहे, हा नॉर्मल ऑक्सिजन आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -2 राहत असते तुमची, आणि मग ज्या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढायची आहे तो क्रोमियम असं आपण हा त्याचं जे काय आहे ते फॉर्म्युला इथे लिहिलाय. ओके, आता आपण याच्या व्हॅल्यू सगळ्याच्या पुट करू, याचे काय 4 ऑक्सिजन आहे परऑक्साईड लिंकेज मधले. ओके, या 4 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -1 राहत असते. आपल्याला माहित आहे का परऑक्साईड मध्ये असलेल्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 राहत असते. ओके, तुम्ही लक्षात घ्या, हायड्रोजन वर प्लस चार्ज जर इथे असेल या परऑक्साईड मध्ये, आपण आधी पण मी एक्सप्लेन केलेलं आहे, हायड्रोजन वर जर प्लस चार्ज असेल तर इथे ऑक्सिजन वर -1 -1 असायला पाहिजे. तर इथे इथे असलेल्या ऑक्सिजन वर -1 चार्ज येईल, इथे पण याच्यावर मायनस चार्ज यायला पाहिजे, इथे पण काय यायला पाहिजे मायनस चार्ज, इथेही मायनस चार्ज यायला पाहिजे, -1 चार्ज त्याच्यावर येणार आहे, म्हणजे या 4 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. ओके, प्लस हा जो काही तुमचा एक ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -2 आहे, यावर -2 आहे. ओके, आता क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, तिला मी एक्स कन्सिडर केलं तर
आता जर याला आपण सॉल्व केलं सपोज ओके याला जर सॉल्व केलं तर तुमचा असं लक्षात येईल की या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती प्लस सिक्स आहे. क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट प्लस सिक्स ती अशी की हे बघा इथे पाहूनच आपल्याला लक्षात येतं की एक निगेटिव्ह हा एक निगेटिव्ह म्हणजे दोन निगेटिव्ह आणि हे दोन परत तीन झाले चार हा पाच सहा सहा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनचा होतोय म्हणजे या क्रोमियमवर सहा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. ओके आणखी एक एक्झाम्पल आहे जे H2SO5 ची जर ऑक्सिडेशन स्टेट याच्यामध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही पाहाल तर ती प्लस एट आपल्याला दिसणार आहे. ती प्लस एट अशी काही ते पाच ऑक्सिजन आहेत प्रत्येक ऑक्सिजनवर -2 चार्ज असतं मग पाच ऑक्सिजन आहे म्हटल्यावर आणि प्रत्येक ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जर -2 असेल तर इथे -10 हे जे काय आहे -10 आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची परत दोन हायड्रोजनची जी आहे ती +2 राहील तर इथे -8 जी आहे ती ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची तुम्हाला दिसणार आहे. तसं पाहिलं तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा. पण आपल्याला माहिती आहे आपण पहिलेच आपण इथे क्लिअर केलेलं आहे की ऑक्सिजन आपला जो काय ऑस्टियम आणि यालन सोडला तर याची ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किंवा कुठल्याही लिक्विडची ऑक्सिडेशन स्टेट 7 किंवा 8 पेक्षा जास्त असू शकत नाही आणि तसंही सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट मॅक्झिमम +6 असू शकते. ओके तर इथे काय आपला गोंधळ झालाय तर हे लक्षात घेण्यासाठी पण आपल्याला त्याचं स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. आता त्याचं स्ट्रक्चर सांगण्याच्या आधी मी तुम्हाला H2SO4 स्ट्रक्चर इथं ड्रॉ करून देतो. H2SO4 स्ट्रक्चर ओके तर H2SO4 सिंपल स्ट्रक्चर असं आहे. या H2SO4 मधला सल्फर जो आहे तो सेंट्रल ऍटम आहे. सल्फर सेंट्रल ऍटम आहे आणि ऑक्सिजन अशा प्रकारे त्याचा अराउंड साईड इथे हायड्रोजन घेतो आणि इथे हायड्रोजन असं ते स्ट्रक्चर आहे. आता सेंट्रल ऍटम का सल्फर घेतलाय तर त्याच्या मागे पण तुम्ही लेवी स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करता येत असेल त्याच्यामध्ये काही ते लेवी स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करता येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की काही रूल्स असतात की जो ऍटम जो आहे तो साईजने तो मोठा असतं आणि ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असतं आणि जो कमी क्वांटिटीत असतं त्याला लेसर नंबर मध्ये असतं त्याला आपण सेंट्रल ऍटम इथे घेतो. इथे पाहा हा सल्फर साईजनी पण मोठा आहे. ओके साईजनी पण मोठा आहे आणि सो ऑक्सिजन पेक्षा आणि सोबतच साईजनी मोठा आहे कमी क्वांटिटीत आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह कमी आहे आणि म्हणून सल्फरला इथे मध्ये घेतलाय. पण ठीक आहे आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करू नका. हे H2SO4 स्ट्रक्चर आहे तुमच्या लक्षात राहील. आता या H2SO4 स्ट्रक्चर वरून मी H2SO5 चं स्ट्रक्चर जे आहे ते इथे ड्रॉ करतोय. ओके हा तुमचा H2SO4 परत एकदा सपोज ड्रॉ केलाय सपोज असा ड्रॉ केला. ओके इथे काय करतो हा हायड्रोजन काढून इथे एक ऑक्सिजन जास्तीचा इथे ऍड करतोय. आता याचं स्ट्रक्चर झाल्यानंतर याची ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करायला लागतो. या ओव्हरऑल पूर्ण मॉलिक्युलवर जो चार्ज आहे तो झिरो चार्ज आहे आणि झिरो चार्ज असल्यानंतर इथे जे काय म्हणून इथे मी झिरो घेतलाय. आता झिरो चार्ज असल्यानंतर इथे दोन हायड्रोजन आहेत म्हणून मी इथे दोन हायड्रोजन असे लिहितो. प्लस इथे टोटल ऑक्सिजन तर आपल्याला पाच दिसतात पण या पाच ऑक्सिजन पैकी हे तीन ऑक्सिजन जे आहेत हे वेगळे आहेत आणि यांच्यावरची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -2 राहणार आहे. ओके -2 राहणार आहे पण हे जे काय दोन ऑक्सिजन आहेत यांची ऑक्सिडेशन स्टेट ही परऑक्साईड लिंकेज आपल्याला दिसत आहे आणि म्हणून या ऑक्सिजनची -1 आणि याही ऑक्सिजनची -1 राहायला पाहिजे. ओके तर मी काय करतो हे जे काय तीन ऑक्सिजन आहेत ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -2 आहे त्यांना मी आधी घेतो. म्हणजे हे थ्री ऑक्सिजन जे आहेत हे वेगळे आहे प्लस हा तुमचा जो काय सल्फर आहे हा सल्फर. ओके आणि हे परत दोन ऑक्सिजन जे आहेत ते वेगळे आहेत तर असं मी घेत आहे. ओके आता असं आपण लिहिलंय. ओके देन आता काय करू आपण या सगळ्यांच्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या सपोज कशी तर हा इथे मी 2 घेतला. या हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज +1 असतं जेव्हा तुमचा हायड्रोजन नॉन मेटल सोबत असतं. देन आपण हे जे काय तीन ऑक्सिजन घेतले आहेत की त्यांची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +2 आहे. ओके देन या सल्फरला आपण काय केलं ऍज कन्सिडर करू. ओके हे जे काय दोन ऑक्सिजन आहेत तुमचे या दोन्ही ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -1 आहे आणि मग असं आपल्याला भेटलं. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे तुमच्या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +6 आहे. ओके ती +6 ऑक्सिडेशन स्टेट तुमचा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इथे पाहून पण लक्षात येईल. पाहा कशी ओके हे दोन निगेटिव्ह ओके हे दोन निगेटिव्ह म्हणजे चार निगेटिव्ह आणि हे दोन निगेटिव्ह म्हणजे सहा निगेटिव्ह. ओके सहा निगेटिव्ह ओके हा एक हायड्रोजन जो आहे हा एक पॉझिटिव्ह हा हायड्रोजन एक पॉझिटिव्ह आहे. मी असं करतो हा एक पॉझिटिव्ह आणि हा एक निगेटिव्ह म्हणजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल करतो. हा एक पॉझिटिव्ह हा एक निगेटिव्ह कॅन्सल करतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल केलं. आता या ऑक्सिजनचे दोन आणि या ऑक्सिजनचे दोन टोटल झाले सहा निगेटिव्ह. ओके म्हणजे सल्फरवर सहा पॉझिटिव्ह यायला कॅल्क्युलेट करता येत असतात. ओके Na2 आणि नंतर हा H2 ओके सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे. ओके तर आता आपण सुरुवातीला स्ट्रक्चर जे आहे ते ड्रॉ करून घेऊ. इथे दोन सल्फर आहेत. ओके दोन सल्फर आहेत त्याचं स्ट्रक्चर
अशा प्रकारे जे आहे ते वाढतं. ओके, आता स्ट्रक्चर यांचं असं राहील. हा ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज कॅरी करत, परत हाही ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज कॅरी करत. इथे तुमचा एने पॉझिटिव्ह, एने पॉझिटिव्ह, ओके, हा पण तुमचा एने पॉझिटिव्ह. ओके, ठीक आहे. ओके, साल्ट आहे हा. ओके, साल्ट आहे, सोडियम साल्ट आहे. ओके, सल्फ्युरिक ऍसिडचा जो आहे तो सोडियम साल्ट आहे. ठीक आहे, कसा नंतरची गोष्ट. तसं स्ट्रक्चर जर आपल्याला माहित असलं त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. एकदा परत एकदा क्रॉस चेक करावं लागेल माझ्याकडून एखाद्या वेळेस ऑक्सिजन वगैरे बरोबर झालाय की नाही. तुम्ही पाहून घेतो एकदा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ऑक्सिजन झालाय. ओके, 8 ऑक्सिजन झालाय. ठीक आहे, तर 8 ऑक्सिजन झाले तिथे. ठीक आहे, इथे 8 ऑक्सिजन करतो. आता याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायची असतो तर काय करता येईल आता आपल्याला. ओके, परत लक्षात घ्या की हा जो काय ऑक्सिजन आहे याची ऑक्सिडेशन स्टेट किती असायला पाहिजे. हे जे काय दोन ऑक्सिजन आहे याची ऑक्सिडेशन स्टेट असायला पाहिजे -1. का? तर परऑक्साइड लिंकेज मधले आहे. मग हा जो काय ऑक्सिजन आहे तुमचा याची ऑक्सिडेशन स्टेट किती राहायला पाहिजे. त्याची जर ऑक्सिडेशन स्टेट -2 कन्सिडर कराल तुम्ही, -2 जर याची असेल, याची तुमची काय असेल, सॉरी याची तुमची ऑक्सिडेशन स्टेट -2 या ही ऑक्सिजनची -2. ओके, याची -2. ओके, या ही ऑक्सिजनची -2. ओके, याची पण तुमची -2 जर असेल समजा ऑक्सिडेशन स्टेट. ओके, तर काय होईल, दोन निगेटिव्ह, 2 निगेटिव्ह, 4 निगेटिव्ह, 6 निगेटिव्ह, 8 निगेटिव्ह आणि नंतर 10 निगेटिव्ह आणि 12 निगेटिव्ह. ओके, 12 आणि नंतर काय, हा 1 पॉझिटिव्ह आणि हा 1 निगेटिव्ह, हा सॉरी हा 1 निगेटिव्ह आणि हा 1 पॉझिटिव्ह. ओके, 12 निगेटिव्ह चार्ज तुमच्याकडे आहे आणि हे 12 निगेटिव्ह चार्ज दोन सल्फरकडे असणार आहे. तर एका सल्फरवर असला पाहिजे तुमचा +6 आणि दुसऱ्या सल्फरवर असला पाहिजे. ओके, तुम्ही त्या फॉर्म्युला पुट करून काढा तर एवढीच व्हॅल्यू येणार. आता याच एक्झाम्पलला मी सुरुवातीला लिहिताना असं लिहिलं होतं, याला Na2H2O जे आहे ते 6 लिहिले होते. ओके, 6 लिहिले होतं. तर यालाच आपण सिंपल असंही करू शकतो, हे सल्फर जर आपसापसात आपण इथे कनेक्ट केले तर हा तुमचा हा मॉलिक्यूल होईल. आणि या केसमध्ये इथे सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट आता किती राहील आपल्याला पाहायचं आहे. आता एकदा परत कॅल्क्युलेट करायचं आहे तर इथे आता परत आपल्याला तेच लक्षात घ्यायचं आहे किती ऑक्सिडेशन स्टेट यांची राहायला पाहिजे. हा सोडियम पॉझिटिव्ह, हा काय घेतला तुमचा निगेटिव्ह घेतला, त्याची ऑक्सिडेशन स्टेट आता किती राहायला पाहिजे. तर या केसमध्ये जी आहे ती ऑक्सिडेशन स्टेट जी आहे या सल्फरची ती यायला पाहिजे आपण एकदा पूर्ण मॉलिक्युलर चार्ज कुठला आहे तर 0 आहे असं म्हणून. ओके, देन इथे सोडियम किती आहे तर 2 सोडियम आहेत आपल्याकडे, 2 सोडियम आहेत नाही का. प्लस आपल्याकडे ऑक्सिजन किती आहे तर ऑक्सिजन आपल्याकडे 6 ऑक्सिजन आहेत नाही का, 6 ऑक्सिजन आहेत. कुठला परऑक्साइड मधला तर नाही आहे नाही का, 6 ऑक्सिजन आपल्याकडे आहे. प्लस हे 6 ऑक्सिजन आपल्याकडे आहे. प्लस चॉईस ऑफ सल्फर आपल्याकडे आहे, 2 सल्फर इथे आपल्याकडे आहे. ओके, आता आपण याच्यामध्ये सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इथे पण दाखवलेलंच आहे. हा मी काढताना तुम्हाला लक्षात घेण्यासाठी काढला होता, साल्ट आहे सोडियम साल्ट, तर मी इथे घेतलंय. आणि हा सोडियम साल्टवर सोडियमवर हा फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +1 राहणार आहे. ओके, नंतर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -2 तुमची राहणार आहे इथे. आणि प्लस 2 सल्फर आहेत ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायची, समजा या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. तर आता जर तुम्ही याला सॉल्व्ह कराल तर इथे सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +5 येणार आहे. ओके, किती येणार आहे, +5 येणार आहे. तर असे काही एक्झाम्पल्स आहेत ज्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असली तर त्यांचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही एक्झाम्पल्स जे आहेत स्ट्रक्चरवर आधारित ते तुम्हाला मी इथे या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करतो. त्याचा एक PDFचा स्क्रीनशॉट जो आहे तो या व्हिडिओला अटॅच करून तुम्हाला पाठवेल. त्यांचं पण तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर त्याचा कॅल्क्युलेट करून पहा. अँड देन आपण आपलं जे काय ऍक्च्युअल युनिट सुरू होतं ते आपण कंटिन्यू करू आजच्या दिवसाला. इतकंच.